हाँ बोला दीपाली मैडम. हाँ नमस्ते मॅडम, मी दीपाली हाँ बोलतीये. बोला. मला मी जानेवारीमध्ये केला ओंकार साधना कंटिन्युअस. मला सायनसचा त्रास असायचा, सर्दीच्या वेळेला सगळा माझा असा दुखून यायचा. आणि आता हवा बदलली, सर्दी झाली, होताना मला सर्दी काहीच दुखलं नाही किंवा काही नाही, आणि सर्दी पण इझिली म्हणजे नाक वाहिलं माझं यावेळी, आणि लगेच दोन तुमच्या दिवसात चेहऱ्यावरचा ग्लो वाढलेला दिसतोय मला, वाढलाय का? हो, आणि वाढलाय ना? दोन दिवसात माझी सर्दी गेली, म्हणजे मला काही औषध घ्यावं लागलं नाही, आणि मनात सारखी भीती असायची की आता माझं सर्दी होणार म्हणजे दुखणार, शेकावं लागेल किंवा काय करावं लागेल, असं नेहमी वाटायचं. ह्यावेळी काहीच नाही, इझिली नाक वाहिलं, सर्दी जशी आली तशी गेली, कळलं सुद्धा नाही मला. खूपच छान. तुम्हाला ग्लो वाढलेला दिसतोय का? हो वाटतोय. कारण बघा, मॅडम ना त्यांच्या वडिलांच्या कार्यक्रम मध्ये मी भेटले होते, आणि त्यावेळेचा आत्ताचा ग्लो खूप चांगला वाटतोय. म्हणजे तुम्हाला आधी पाहिलं ना, त्याच्यापेक्षा आत्ताचा चांगला वाटतोय. तर चांगलं आहे, छान आहे आपल्याला ओंकार साधनाचे. पण एक वाईट वाटतं की विचार बदला आता ना, आपण विहंगमला कनेक्ट झालोय ना, तर विचार असाच करायचा आपल्याला जो हवा तोच विचार करायचा. मग आता सर्दी, आपण येतो विचार मनात की आता मला काय झालं, किती दिवस राहते, पण लगेच झटकून टाकायचा आणि मी खूप बरी झाली, ठणठणीत झाली, असा विचाराने बदलून टाकायचा आपण. म्हणजे बरेच वर्षाचा आहे ना सायनसचा प्रॉब्लेम, त्यामुळे ती आओ प्रोसेस. मॅडम, हे बघा, बिलीफ थेरपी बदलायची म्हणजे काय, बऱ्याच वर्षांचा आहे पण ऊर्जा जादू में येते ना. आपण हो काय दिलंय ओंकार साधनेला या महिन्याच्या नाव, रहस्यमय जादूमय ओंकार साधना. काढून टाकत आहे सगळे विचार, इतक्या वर्षांचा हा आजार एका क्षणात पटकन निघणार आहे. मी तेच दाखवणार होते आज, पण एका सेशन मध्ये नाही होऊ शकत. पुढच्या सेशनला मी नक्की दाखवेल आपल्या विचारांनी काय काय होतं. सायंटिस्ट दाखवणार आहे सगळं कसं, म्हणजे तुम्हाला ते अजून कळेल छान. चला, धन्यवाद दीपक.